सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल मर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या कोल्हापूर येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यावर कोरोनाचं संकट आणखी गडद होणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर जाण्याचा धोका जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमधून व्यक्त करण्यात येत आहे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली काहीशी बेफिक्री आणि कोलमडत चाललेली शासकीय आणि आरोग्य यंत्रणा रुग्णवाढीला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे जिल्ह्यात सव्वीस मार्चला कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतरच्या चार महिन्यात जुलै अखेर जिल्ह्यात एकूण सहा हजार एकशे पंचेचाळीस रुग्ण होते त्यापैकी दोन हजार पाचशे नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते आणि एकशे सत्तर रुग्णांचा मृत्यू झाला होता चोवीस ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकोणीस सह हजार सहाशे बारा झाली आहे यापैकी फक्त ऑगस्ट महिन्यात वाढलेल्या रुग्णांची संख्या तेरा हजार चारशे सदुसष्ट इतकी आहे म्हणजे चार महिन्यात जेवढे रुग्ण वाढले त्याच्या तिपटीपेक्षा अधिक रुग्ण ऑगस्ट महिन्याच्या पंचवीस दिवसात वाढले आहेत जुलै अखेर जिल्ह्यात एकशे सत्तर लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि मृत्यू दर दोन पॉईंट शहात्तर टक्के होता सोमवारपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाचशे बहात्तर इतकी झाली आहे त्यापैकी ऑगस्टमध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या आहे चारशे दोन त्यामुळे मृत्यू दर होतो दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे मृत्यू दर जवळपास तीन टक्क्यांवर पोहोचला आहे जिल्ह्यात अशा अफाट पद्धतीने रुग्णसंख्या वाढण्याची अनेक कारणं आहेत कोरोनाचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जी भीती होती जी जागरूकता होती ती आता राहिलेली नाही पूर्वी शंभर टक्के असणारा मास्क वापर आता जवळपास पन्नास टक्क्यांवर आला आहे सध्याच्या उत्सवी वातावरणामुळे सोशल डिस्टन्सिंगचा तर फार फज्जा सोडून गेलेला आहे जिल्हाबंदीचे शिथिल झालेले नियम बहुतांश व्यवहार सुरू करायला मिळालेली अनुमती यामुळे सोशल डिस्टन्सिंग मोडीत निघालेले दिसत आहे याशिवाय कोरोना प्रतिबंधक इतर उपाययोजनांकडेही अलीकडील काही दिवसात लोकांनी कानाडोळा डोळा केल्याचं दिसत आहे अशा अनेक कारणांनी जिल्ह्यातील कोरोनाचा दर वाढत चालल्याचं दिसत आहे राज्यात अजून जिल्हाबंदी असली तरी आंतरराज्य वाहतुकीच्या बऱ्याच अटी आणि नियम सध्या शिथिल झालेले आहेत त्यामुळे बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आगामी काही काळ हा वेगवेगळ्या महत्वपूर्ण सणावरांचा असल्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी अंतर्गत वाहतुकीत आणि गर्दीमध्येही वाढ होत जाणार आहे यामुळे येणाऱ्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णवाढ सध्या आहे त्याच्या तिपटीहून अधिक होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे